नमस्कार, मी रेश्मा वाघमारे, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात विद्यार्थी मार्गदर्शनाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। अरे वा, सायकल शौकीनांसाठी खुश खबर, आता इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक कार नंतर इलेक्ट्रिक सायकल ही बाजारात उपलब्ध, आणि तीही चक्क आपल्या लोणावळ्यात। लोणावळ्यात प्रथमच लहान मुलांसह प्रौढांसाठीही अगदी आरामदायी सायकल आपल्या फेमस सायकल मार्ट मध्ये। एकदा चार्ज करा आणि आरामात 30 किलोमीटर चालवा। योग्य दरात आकर्षक सायकल लोणावळा बस स्टँड जवळ, गवळीवाडा लोणावळा। प्रोप्रायटर किशोर पवार। संपर्क 9823217908। फेमस सायकल मार्ट। बातमीत आपलं स्वागत। लायन्स क्लब ऑफ लोणावळा या संस्थेच्या वतीने भांगरवाडीतील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते। ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी लायन्स क्लब ऑफ लोणावळा संस्थेचे अध्यक्ष लायन डॉक्टर विकास नय्यर, खजिनदार यश सोनवणे, प्राध्यापिका लायन शैलजा सांगळे, लायन डॉक्टर अमोल रानडे, मुख्याध्यापक अमोल साळवे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला। पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। उपमुख्याध्यापिका तृप्ती गवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। यावेळी लायन डॉक्टर ममता काळे आणि लायन सदस्य उपस्थित होते। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हटल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। तुंगारले येथील गुरुकुल विद्यालयातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। विद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैलजा सांगळे म्हणाल्या, नाव कमवणं म्हणजे यशस्वी होणं। मग प्रत्येकाच्या यशाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात। आपल्या इथे डॉक्टर आहे, डॉक्टरांना वाटत की मी जितके जास्त पेशंट माझ्या करिअर मध्ये तपासेन तेवढा मी यशस्वी झालो, बरोबर ना। आमच्यासारखे शिक्षकांना वाटतं की जितक्या जास्त विद्यार्थ्यांना शिकवेन तेवढे मी यशस्वी झाले। कोणी कोणाला पैशाची खूप म्हणजे आसक्ती असते तेवढा जितका जास्त पैसे श्रीमंत झालो म्हणजे मी यशस्वी झालो। डॉक्टर अब्दुल कलाम जे आपले स्वर्गीय राष्ट्रपती होते त्यांना वाटायचं की जितकी अंतराळाने यान सोडलं तेवढा मी यशस्वी झालो। तर प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या असतात, पण त्या व्याख्येमागे प्रत्येकाचं काहीतरी ध्येय असतं, बरोबर ना। तर ध्येय तर असलीच पाहिजेत। कोणाला काय व्हायचं इथे, एक दोन विद्यार्थी मला सांगतील का आयुष्य काय ध्येय आहे, काय बद्दल आपलं आयुष्य कसं असतं। मोठा वॉटरफॉल असतो ना, स्वच्छ पाणी जोरात वाहत असत, तसं आपलं आयुष्य असतं। कारण त्या वॉटरफॉलच्या मोठी झाडं पानं फुलं वेळी फुलतात, तसं आपलं आयुष्य असलं पाहिजे। त्यामुळे मित्रांनो, ज्यांची ध्येय फिक्स झाली नाही त्यांनी ध्येय ठरवून टाकायचं, मला माझ्या आयुष्यात काय बनायचंय आणि ते बनण्यासाठी काय करायचंय ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। ही होती विद्यार्थी मार्गदर्शनाची सविस्तर बातमी। तर मग पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।